केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या विरोधातील तीन विधेयकं रद्द करावीत या मागणीसाठी आणि दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं येत्या अकरा फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे आज झालेल्या पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात बैठक पार पडली या बैठकीत केंद्र सरकारच्या कृषीविषयक विधेयकांमधील त्रुटींबाबत चर्चा करण्यात आली केंद्र सरकारकडून शेतकरी आंदोलन रोखण्यासाठी सुरू असलेल्या दडपशाहीचा निषेधही या बैठकीत करण्यात आला या बैठकीत केंद्र सरकारनं शेतीविषयक विधेयक रद्द करावीत अशी मागणी करण्यासह शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला या मोर्चाद्वारे लॉकडाऊन काळातील वीज बिलं माफ करण्याची मागणीही करण्यात येणार आहे या बैठकीला शेकापाचे शहर सरचिटणीस बाबूराव कदम बाबासाहेब देवकर भारत पाटील दिलीप जाधव केरबा पाटील एकनाथ पाटील अजित देसाई सुभाष सावंत अॅडव्होकेट उज्ज्वलाताई कदम शिवाजी साळोखे यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते